एक दोन नव्हे तर तब्बल 7 एकर सोयाबीनवर रोटर फिरवण्याची वेळ काही शेतकऱ्यांवर आली आहे. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील राळेरास येथील शेतकऱ्यांनी रोटर फिरवून शासनाप्रती आपली नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळ्याच्या मध्यावर 2 महिन्यांनंतर थोडासा पाऊस पडला. त्या पावसानंतर शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या. नंतर पावसाने मोठा खंड दिल्याने सोयाबीन, तूर, उडीद, मूग ही पिकं जवळपास गेल्यात जमा आहेत. आता दिवस पुढे आल्याने दुबार पेरणी होणे देखील अवघड आहे. त्यात पाऊसही पडेना म्हणून वैतागून सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील राळेरास येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सोयाबीन पिकावर रोटर फिरवून आपला संताप व्यक्त केला. आमच्या गावामध्ये सर्व जे काही सोयाबीनची पिकं आहेत या सोयाबीनच्या पिकावरती अक्षरशः रोटर फिरवण्याची वेळ आलेली आहे. तर आमच्या गावामध्ये मागील जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. त्या पावसाच्या जोरावर सर्व शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. सोयाबीनचं पीक जोमात आलं, परंतु बघता बघता एक महिना उलटला, कसलाच पाऊस येईना, नुसते ढग येतात पण पाऊस काय पडत नाही. आणि एक महिन्याची वड मिळाल्यामुळं अक्षरशः पूर्ण गावाची पिकं वाळून गेलेली आहेत. आणि आज सुरुवात झाली आहे. आज एका आमच्यातल्याच आखाडे या शेतकऱ्यांनी चक्क आपल्या सोयाबीनवर पूर्ण रोटर फिरवलेला आहे. तर तो रोटर फिरवताना त्या शेतकऱ्याची काय व्यथा होती ही त्याच शेतकऱ्याला माहिती. तर आज आणि सरकारने असं चालू केलं आहे की 21 दिवसा पावसाचा सतत खंड असल्यामुळे 25% अग्रमी विम्याची रक्कम देण्याचं, परंतु 25% आमची तर अशी मागणी आहे की 100% विम्याची रक्कम मंजूर करावी आणि पूर्ण दुष्काळ जाहीर करावा. आणि एवढेच नाही तर हे विमा सोडून वैयक्तिक शासनाने काही ना काही आम्हाला मदत द्यावी, कारण आज 1 एकर सोयाबीन पेरणीसाठी जवळपास 10,000 खर्च जातोय. तर हा सर्व खर्च ह्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून अगर हातूसने घेऊन केलेला आहे. तर माझी पूर्ण गावाच्या वतीनं शासनाला एवढीच विनंती आहे की विम्याची रक्कम 25% न देता 100% विमा मंजूर करावा आणि शासनाने प्रत्येक शेतकऱ्याला एक काही ना काही मदत म्हणून आपल्या शासनातर्फेही मदत जाहीर करावी. तर हा शेतकरी कुठं ना कुठं उभा राहणार आहे, नाहीतर हा शेतकरी कोलमडल्याशिवाय राहणार नाही. शासन आदेशानुसार सध्या मोजीराळेरास येथे पावसाचा कालखंड वाढल्यामुळे सोयाबीनचे पीक पंचनामे चालू केलेले आहेत. आमच्यासोबत कंपनीचे प्रतिनिधी सोबत आहेत आणि सध्या या शिवराज पंचनामेचे काम चालू आहे. सध्याचा काळ हा फुले लागण्याचा काळ असून या काळातच जर पाऊस नसेल तर केवळ हिरवं दिसणारं सुकलेलं आणि शेंगा येऊ न शकणारं सोयाबीन शेतात ठेवण्यात काय अर्थ. पुढे पाऊस पडला तर रब्बी हंगामात काहीतरी करता येईल, यामुळे वैतागून बार्शी तालुक्यातील शेतकरी संतोष शेरखाने यांनी 2 एकर, बालाजी ढवळे यांनी 3 एकर तर गणेश पाटील यांनी 2 एकर क्षेत्रावरील सोयाबीनवर रोटर फिरवून निसर्ग आणि शासनाप्रती आपली नाराजी व्यक्त केली आहे.